नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे लर्निंग नर्सेस या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPW 40% या पदाची 2017 प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. प्रश्न पहिला, भारत कोणत्या वर्षी अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला? ए 1971, बी 1973, सी 1977, डी 1975. आणि बरोबर उत्तर आहे सी 1977. प्रश्न दुसरा, ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला? ए राजीव गांधी, बी इंदिरा गांधी, सी पंडित नेहरू, डी मोरारजी देसाई. आणि बरोबर उत्तर आहे ए राजीव गांधी. प्रश्न तिसरा, हिमाचल प्रदेशात मणिकरण येथील विद्युत केंद्र ए सौर ऊर्जा, बी पवन ऊर्जा, सी भू औष्णिक ऊर्जा, डी कोळसा ऊर्जा. आणि बरोबर उत्तर आहे सी भू औष्णिक ऊर्जा. प्रश्न चौथा, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय -- येथे आहे. ए जिनिवा, बी पॅरिस, सी न्यूयॉर्क, डी रोम. आणि बरोबर उत्तर आहे ए जिनिवा. प्रश्न पाचवा, रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी उत्तर प्रदेश, डी राजस्थान. आणि बरोबर उत्तर आहे बी महाराष्ट्र. प्रश्न सहावा, 20 कलमी कार्यक्रम कोणी सुरू केला? ए पंडित नेहरू, बी महात्मा गांधी, सी इंदिरा गांधी, डी मोरारजी देसाई. आणि बरोबर उत्तर आहे सी इंदिरा गांधी. प्रश्न सातवा, भारतात सर्वप्रथम वॅट लागू करणारे राज्य? ए उत्तर प्रदेश, बी पंजाब, सी राजस्थान, डी हरियाणा. आणि बरोबर उत्तर आहे डी हरियाणा. प्रश्न आठवा, शून्याधारित अर्थसंकल्प राज्यात कोणत्या वर्षी सुरू झाला? ए 1985, बी 1987, सी 1989, डी 1991. आणि बरोबर उत्तर आहे बी 1987. प्रश्न नववा, लोकसंख्येत घट झाल्यास -- होईल? ए दरडोई उत्पन्नात घट, बी बचतीत घट, सी गुंतवणुकीत वाढ, डी दरडोई उत्पन्नात वाढ. आणि बरोबर उत्तर आहे डी दरडोई उत्पन्नात वाढ. प्रश्न दहावा, भारताने दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या सागरात उभारले आहे? ए अटलांटिका, बी पॅसिफिक, सी अंटार्क्टिका, डी हिंदी. आणि बरोबर उत्तर आहे सी अंटार्क्टिका. मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती आवडल्यास कमेंटमध्ये सांगा की पुढील भाग बनवायचा की नाही. व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.